शैक्षणिक वर्ष 2019-20 हे संपत आले आहे, तरी अद्यापर्यंत नांदेड जिल्ह्यातील अनेक मागास विद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्ती व तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी काही स्वाधार योजना आहे त्या योजनेपासून शिष्यवृत्ती विभाग व समाज कल्याण विभागाच्या दुर्लक्षपणामुळे वंचित राहिले आहेत. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, लॉकडाऊन आदी संकटामुळे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत शिक्षणानिमित्त जे शहरी भागामध्ये येऊन राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर विपिनजी इटनकर साहेब व समाज कल्याण उपायुक्त यांच्याकडे यांच्या प्रशासकीय मेलवरती त्यांच्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवरती हे जे काही निवेदन आहे ते निवेदन मी इंडियन पॅन्थर सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने त्यांच्याकडे मी पाठवलेलं आहे. त्यांच्याकडे अशी मागणी केलेली आहे की येत्या आठवडाभरामध्ये जे काही भारत सरकार शिष्यवृत्ती आहे तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी काही स्वाधार योजना आहे त्या स्वाधार योजनेची रक्कम येत्या आठवडाभरामध्ये त्या संबंधित पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांच्या अकाउंटवरती बँक खात्यावरती ती तात्काळ अदा करावी. मला विश्वास आहे की माननीय जिल्हाधिकारी साहेब या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देतील आणि हा प्रश्न लवकरच निकाली काढतील.